वडगाव जवळ जे एकलव्य शाळा आहे, तुम्ही हे पाठीमागं महा शाळा पण झाले, या शाळेत काहीतरी एक मॅटर झाला आहे. या ठिकाणचे लेकर की नाही काहीतरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. सारे सारे म्हणजे ते न जेवण केलं नाही, सारे एकत्र बसल्या, सारे कर्मचारी तुम्ही पाठीमागं पाहत असाल तर मला हे उभे दिसून आले. विशेष म्हणजे मी जेव्हा अंदर गेलो तर येणं मला म्हटलं की तुम्ही अंदर काही जाऊ नका म्हणे, अंदर तुम्हाला जायचा प्रवेश नाही. प्रसार माध्यमाला विशेष म्हणजे या शाळेत येणं मला कौन जाऊ दिलं नाही हे तर काही मला लक्षात आलं नाही. पण तुम्ही जर सध्या आमच्या स्क्रीनवर जर तुम्ही पाहत असाल तर सध्या हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आतमध्ये आहेत. चिखलदऱ्याहून स्थलांतरित झालेल्या एकलव्य शाळेत या घटनेची माहिती होताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यानं तळकापडकी भेट देऊन विद्यार्थ्यासोबत चर्चा केली. पहा ना कसं खाणार आहे राजो, या लेकराईले जो नाश्ता ऐकीन सगळ्यांचा मॅ एक घास खाऊन पाहिला, तुम्हाला दिसलं असेल. अरे बेच होताना लेकर सारेच्या सारे या एकाच हॉलमध्ये बसून, अरे लेकरांनं एवढं मोठं आंदोलन करणं लय मोठी गोट आहे ना. सारे लेकर एकदम शांत ते बिना अनाजाचे त्या ठिकाणी हॉलमध्ये येऊन बसले असतील. विचार करा या ठिकाणची व्यवस्था कोण्या पद्धतीची असेल तर लेकरांनं तुम्ही पाहत असाल शांततेत बसले. त्यानंतर आमदार साहेबानं काय केलं की त्या ठिकाणचं जे भोजन आहे की नाही त्याची टेस्ट घेऊन पाहिली. काय राजाओ जेवण होतं हो, करोड रुपये विद्यार्थ्याच्या नावावर शिक्षणाच्या नावावर अनुदान येते आणि त्या अनुदानाचा पुरा खकाना या एकलव्य शाळेतल्या विद्यार्थ्यासोबत होत आहे. मतलब हो विशेष म्हणजे यावेळेस जे विद्यार्थी होते ना त्यानं हे सांगितलं की 2-3 दिवसाच्या आधी म्हणे या ठिकाणी राजू मारपीटही झाली म्हणे, वार्डन बेजापुट्टे ठोकले. आता खरं सांगा विद्यार्थ्याला त्याचे मायबाप दुरून दुरून फक्त शिक्यासाठी पाठवतात आणि त्या ठिकाणी जर अशी जर हेळसाड होत असेल ना तर त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याचं काय असेल. आहे काही पूर्वी काय म्हणून आली तर सर बॉईज वॉर्डन पण आम्हाला टॉन्ट मारतात सर, किती खाता म्हणता, किती खाता काय म्हणजे साधं जेवण असलं तर दोन्हीकडे सेम ठेवता आणि जेव्हा चिकन वगैरे असलं तर तिकडे ठेवता. म्हणजे यानंतर आमदार साहेबांना त्या ठिकाणची स्वयंपाक खोली आणि त्या स्वयंपाक खोलीला भेट दिली. माझ्यासोबत मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार भाऊ पटेल आहेत. भैया जशी गोष्ट तुम्हाला माहित झाली तळकापळकी तुम्ही या ठिकाणी आले तर कोणत्या प्रकारचे आदेश दिले आणि कोणत्या प्रकारच्या वरिष्ठांकडे तुमच्या सूचना आहेत बाबा आजच्या कार्यक्रम या संपूर्ण या तितंब्याबद्दल? आज सकाळी मी ज्यावेळेस निघालो होतो धारणीवर त्यावेळेस हे जगात सणवारीचा मला फोन आला होता की परतवाडा येताना आपल्याला वडगाव एकलव्य विद्यालयामध्ये भेट द्यायचे, कारण तिथलं जे विद्यार्थी आहे ते काल संध्याकाळपासून जेवण केलेलं नाही, अजूनपर्यंत ते उपाशी आहे. मी म्हटलं त्यांना फोनवर विचारलं की नेमकं कारण काय, म्हणजे जे नाश्ता भेटते ते व्यवस्थित नाही आहे, जेवण भेटते तो पण व्यवस्थित नाही आहे. आणि विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की बा ज्यावेळेस आमचे पालक येते त्यावेळेस व्यवस्थित जेवण असते, ज्यावेळेस कोणी वरिष्ठ येते त्यावेळेस व्यवस्थित जेवण असते आणि ज्यावेळेस कोणीच नसते मग त्यावेळेस आम्ही कसं जेवावं हेच आम्हाला कळत नाही, म्हणजे एवढं निकृष्ट दर्जाचे जेवण असत. आता इथे आल्यानंतर आज पहिल्यांदा बघितलं की एक तर आपले प्रिन्सिपल आणि जे अधीक्षक आहे मिताली शेट्टी असताना या दोघांवर कारवाई झालेली आहे आणि या दोघांना निलंबित करा, इथून रिलीव्ह करा म्हणून यांना आदेश आहे. पण तो आतापर्यंत का गेला नाही यांचं तुम्ही आता उद्या पाहिनच मी काय. आता दुसरी गोष्ट एक आहे की एकलव्य विद्यालय चिखलदऱ्याची जी बिल्डिंग आहे ती नादुरुस्त आहे किंवा डिसमेंटल झाल्यासारखी आहे म्हणून इथे आणला. मग हे तर त्याच्यापेक्षा जास्त डिसमेंटल आहे, कारण इथं पाण्याची सोय नाही आहे, ते लॅटरिन बाथरूमची सोय नाही आहे. आणि लॅटरिन बाथरूम म्हणजे असं आहे की बा ज्यावेळेस कोणी येत असेल तर त्यावेळेस स्वच्छ असते आणि ज्यावेळेस कोणी येत नाही तर त्यावेळेस मग ते आपले लॅटरिन आणि बाथरूम म्हणजे आपण जाऊ की नाही जाऊ ते विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे एकूण पूर्ण असं पाहिले तर मला फक्त असं वाटते की हे जे बिल्डिंग आहे ना हे बिल्डिंग मालकाला फक्त भाडे द्यासाठी इथं आलेलं आहे, बाकी काहीच नाही. या परिस्थितीमध्ये आपण चिखलदराची जे जुने बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगमध्ये आपण राहू शकले असतं. आम्ही चिखलदरा म्हणजे काय, चिखलदरामध्ये नगरसेवक आहे, आमचे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, कोणी आहे काही असला तर ते पटकन बिलकुल इथं कोणी येतच नाही, ते रोड साथ कोणी घुसतच नाही, कोणाला माहितच नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना काय करावं काय नाही, आदिवासीसाठी कोण लढणार आहे कोणाचं लक्ष नाही. म्हणजे सर्वात पहिली चूक ही आहे की आपण जे चिखलदऱ्याचे जे विद्यालय इथे आणले ना हीच आपली सर्वात मोठी चूक झालेली आहे. आतापर्यंत चिखलदरामध्ये ठेवलं असतं ना तर चिखलदरामध्ये एवढा भोपणबाजी अजिबात चाललं नसतं,
अरे दुसरी गोष्ट काय की आता ते काय मुलींनी मला सांगितलं की आम्ही ते फक्त मॅडमकडे गेलो होतो आम्हाला मेडिसिनसाठी उकडलेलं पाणी पाहिजे आणि ते दूध काय आहे ते मागितलं होतं. तर म्हणे एक काम करा म्हणे आता एवढी व्यवस्था आपल्याकडे नाही म्हणे तुम्ही टिशी काढून घ्या म्हणे. हे कोणती गोष्ट आहे? विद्यार्थ्या सोबत असे असं वागत असतो का आपण? अरे त्यांनी म्हटलं तर आपण करा ना, आपले ते कर्मचारी आहे, घ्या रे बा थोडस पाणी गरम करून घेत आपल्याला द्या त्या मुलीला, काय अडचण आहे? म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की ज्या वेळेस आता आपण एकदम सिरियसली घेत नाही पण मला एवढं माहित आहे की ज्या वेळेस क्रिटिकल प्रॉब्लेम झाला ना तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आपण थोडस लक्ष दिले असतं हे घडलं नसतं. आणि आज एकूण पूर्ण या शाळेची जे पूर्ण आपण जे माहिती घेतली तर त्यात मला असं वाटतंय की कुठेतरी आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण होत आहे. एकंदरीत तुम्ही एवढं मोठं सांगितलं हे तर राजो एकदम मा डोसकं चक्रून गेलं. नेमकं विद्यार्थी सोबत काय होत आहे तुम्हाला निदर्शनात आलं बा? मला हे सांगा, एक फिजिक्सचे शिक्षक आहे, तो फिजिक्सचे पहिल्या चॅप्टर शिकवायला गेला आणि पहिला चॅप्टर शिकवल्यानंतर फक्त चॅप्टरचं नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बा ते पुढच्या तुम्ही वाचून घ्या आणि तुम्हाला समजलं नसेल तर मला विचारा. त्या विद्यार्थ्यांनी ते वाचलं आहे, त्यांचं काही लक्षात आलेलं नाही आहे, त्यांनी काही सांगू शकला नाही की बा आम्हाला ते समजलं नाही म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पिरियडवर त्यांनी दुसरा चॅप्टर घेतला. सांगा काय समजलं त्यांना? कुठं पुढे जाणार आहे ते आदिवासी विद्यार्थी? म्हणजे असं शिकवत असते का की चॅप्टरचे नाव घेतलं की बाकीचं तुम्ही वाचून घ्या? मग एवढंच हे विद्यार्थी हुशार असतात, मग घरी बसूनच अभ्यास केला असता का? म्हणजे तुमचे शिक्षण योग्य नाहीये, तुमची राहायची व्यवस्था योग्य नाहीये, जेवणची व्यवस्था योग्य नाहीये, लॅटरिन बाथरूमची व्यवस्था योग्य नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, इथे अधीक्षक नाहीये. मुलींची एक अधीक्षक आहे पण मुलांची अधीक्षक नाहीये, हॉस्टेलची अधीक्षक नाहीये, प्रिन्सिपल राहत नाही. म्हणजे इथे दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वॉचमॅन साठी दोन रूम आहे, वार्डांसाठी दोन रूम आहे आणि एक प्रिन्सिपल साठी दोन एक रूम आहे. मग त्या लोकांनी ते थांबायला पाहिजे ना रात्रंदिवस. नाही थांबलं, काही कमी जास्त झालं कोण जबाबदार आहे? म्हणजे एकूण मला असं वाटतं की हे फक्त आहे ना, हे दुसऱ्या लोकांना फक्त पोशाच्या आदिवासीच्या नावावर दुसऱ्या लोकांना पोशाच्या तेवढ्यासाठी हे एकलव्य विद्यालय आहे, बाकी काहीच नाही. पण यांचा मी पूर्ण उघडा केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण एटीसी आहे, आपले आदिवासी आयुक्त आहे, चीफ सेक्रेटरी आहे, चीफ सेक्रेटरी अध्यक्ष आहे, हा संचालक आहे, आयुक्त संचालक आहे. उद्याच देतो मी पत्र असं असं आहे म्हणून, चौकशी लावतो मी. एवढा मोठा आपण हे म्हणतो की आपले आदिवासी विभाग आहे, ठीक आहे, एखादी वेळेस आपण होऊ शकतो, बरोबर आहे, जीवनात एखादी वेळेस होऊ शकतं, आपण ते मान्य करतो. दररोज तुमचं तेच सुरू आहे, बरं ते मुलीने सांगितलं आम्हाला ते फळ नाही फ्रूट नाही पण रेस्टॉरंट मध्ये ओके बिलकुल. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे फक्त ज्या लोकांच्या नावावर आपले पोट कसं भरते बघ तेवढ्यासाठीच आहे, बाकी काहीच नाही. नळगाडचे आमदार राजकुमार पटेल यांना तातडीनं एकलव्य विद्यालयात भेट दिली. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या लय मोठ्या अडचणी आहेत, या ठिकाणी जेवण चांगलं आहे, लेकरांच्या सुख सुविधा नाही, त्याच्यानं आज विद्यार्थ्यांनी लय मोठं आंदोलन या ठिकाणी केलं. तर राजकुमार पटेल साहेब आले अरे असे झापले या ठिकाणचे जेणू कर्मचारी, तुम्हाला काय सांगू. आणि विशेष म्हणजे मला तर पहिल्यांदा येणं अंधेरून होती दिलं पण राजकुमार भैयाला लावला फोन, मी म्हटलं भैया तुम्ही इथं या, भैया आले नाही कर्मचारी सारे मी तुम्हाला दाखवले. हे ना आता सूचना दिल्या या ठिकाणचे जे वरिष्ठ कर्मचारी आहेत याच्या तळकापळखी निलंबन कसं केलं जाईल यासाठी मी प्रयत्नशील राहील असं राजकुमार भैयाने या ठिकाणी सांगितलं.